जे कामगार मंत्री आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं बांधकाम कामगार वडार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खडी फोडणारे, बांधकाम करणारे हे सगळे आमचे वडार बंधू आहेत. मी त्यांना सांगितलं की आपल्या या कामगार विभागाच्या अंतर्गत आपण एक स्कीम फ्रेम करून एका महामंडळाच्या माध्यमातून या संपूर्ण वडार समाजाकरता अशी योजना तयार करू की त्यांच्या शिक्षणाचा खर्च असेल, प्रशिक्षणाचा खर्च असेल, त्यातल्या गरीब जे आमचे वडार समाजाचे लोक आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, आमचे बंधू आहेत की ज्यांच्याकडे आता काम होत नाही त्यांना पेन्शन मिळण्याचा विषय असेल किंवा त्याचसोबत या संपूर्ण लोकांना आरोग्याची सेवा मिळण्याचा विषय असेल अशा विविध विषयांची योजना या बांधकाम कामगार महामंडळाच्या अंतर्गत वडार समाजाकरता एक सब कमिटी त्या ठिकाणी तयार करून त्याचं एक मिशन आम्ही तयार करू आणि त्या मिशनच्या अंतर्गत पारंपरिक वडार समाजाचा व्यवसाय हाही प्रोटेक्ट झाला पाहिजे हा देखील प्रयत्न करू. त्यासोबत समाजातल्या मुलांना खडी फोडण्याचंच काम नाही तर त्यांना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे याची देखील सगळी व्यवस्था ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. आणि आज या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो की याची संपूर्ण स्कीम फ्रेम करण्याकरता संभाजीरावांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार करू आणि त्या समितीमध्ये आपल्या समाजाचे मंचावरचे जे प्रमुख नेते आहेत या नेत्यांना देखील त्या समितीमध्ये आम्ही घेऊ आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या समितीच्या माध्यमातून कशा प्रकारचं महामंडळ, कशा प्रकारची योजना, काय काय लाभ या सगळ्या गोष्टी ठरवून आणि त्याला आवश्यक तो निधी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ. एक अजून महत्वाचा विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय केलाय. प्रत्येकाला घर देण्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय मोदीजी आपल्याला पैसा देत आहेत पण आम्ही ठरवलं की आमचे जे विशेषतः वडार समाजातील बांधकाम कामगार आहेत यांच्या घर निर्मिती करता केंद्र सरकारच्या निधीसोबत राज्य सरकारकडनं देखील 1 लाख रुपये हे आमच्या संभाजीरावांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ऍडिशनल देऊ आणि त्या माध्यमातून वडार समाजाचा एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. ज्यांनी आम्हाला सगळ्यांना घरं दिले तो मात्र रस्त्यावर राहतो. असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर बनवणे हेच आमचे शील अशा व्यवस्थेतनं ज्यांनी अनेक मंदिरं तयार केली.